موسیقی आणखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते दरवर्षी अकरा एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या माता आहेत त्यांना गरोदरपणात घ्यायची काळजी पूर्व आणि प्रसूतीनंतर त्यांना आरोग्य सेवा कशी मिळायला हवी त्यांनी काय योग्य काळजी घ्यायला हवी या संदर्भात व्हाईट रिबन अलायन्स ऑफ इंडियातर्फे हा उपक्रम सुरू केला गेला आहे दोन हजार तीन पासून हा दिवस आपण राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करतो तेव्हा याच अनुषंगानं सखी सह्याद्रीचा आजचा विषय असणार आहे पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज अर्थातच स्टुडिओमध्ये त्याचबद्दल अतिशय योग्य माहिती देणारी तज्ञ सखी आपल्याला लाभलेली आहे आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात स्त्री रोगतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर राजश्री कटके नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि हा दिवस साजरा करत असताना याच दिवशी या विषयाबद्दल आपल्याकडून माहिती जाणून घ्यायचे तेव्हा सर्वप्रथम मी मॅडमची ओळख करून देते मॅडम सर्व परिचित तर आहेतच पण तरीसुद्धा त्यांची ओळख थोडक्यात करून देते प्राध्यापक व डॉक्टर प्रख्यात डॉक्टर राजश्री कटके स्त्रीरगतज्ञ ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे जे हॉस्पिटल याचबरोबर आणखीन त्यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासूनचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक शोधनिबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत आणि विशेषत आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचे जे काही शोधनिबंध आहेत त्याचा उपयोग तेथील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा होतो मॅडमना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे कामा हॉस्पिटलकडून त्यांना आदर्श अधीक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अगदी त्यांनी लिलया पद्धतीने केलेल्या आहेत प्रख्यात त्या शल्यविशारत सुद्धा आहेत अनेक जोखमीच्या प्रसूती तसेच महिलांना याबाबतचे उपचार करण्यात सुद्धा त्यांचा हातखंड आहे डॉक्टर सरोजनी नायडू वाघिणी पुरस्कार मुंबई अचीवर्स अवॉर्ड अशा अनेक अवॉर्ड्सनी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेग शिबिराच्या माध्यमातून महिलांमध्ये या विषयाबाबत जनजागृती करण्याचं काम त्या नियमित तत्वावर करत असतात आज सुद्धा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त आपल्या त्या मार्गदर्शन करणार आहेत आता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि अगदी सुरुवातीलाच मनात प्रश्न आहे की हा दिवस आपण जो साजरा करतोय तर तो, तो नेमका कोणत्या कारणासाठी साजरा केला जातो यामागे काय इतिहास आहे काय सांगायला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन खरं तर हा आपण अकरा एप्रिलला करतो दोन हजार तीनपासून आपण साजरा करतो ता आपण सांगितल्याप्रमाणे म्हणजे व्हाईट रिबिन्स ऑफ इंडिया म्हणजे हा जो उपक्रम आहे खरं तर हा आदरणीय कस्तुरबा गांधीजी जयंती यांच्या अनुषंगाने म्हणजे या दिवशी आपण हा करतो आणि आपण जर बघितलं तर जगामध्ये भारत हे पहिला देश आहे की जो हा दिवस हा पाळला जातो आणि त्यामुळे ते कौतुकास्पद आहे आपल्या सरकारने जे हा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून गर्भधारणेपूर्वी गर्भधारणेमध्ये प्रसुतीपूर्वी प्रसुतीमध्ये आणि प्रसुतीनंतर आणि सहा महिन्याच्या बाळापर्यंत म्हणजे जी काही काळजी आपण घ्यायला पाहिजे तर त्या काळजी किंवा त्यांना आरोग्यसेविक सेवा देणं आणि या सगळ्यामुळे आपल्याला जो फायदा होतो तो म्हणजे आपलं माता मृत्यू दर कमी होणं आणि बालमृत्यू दर कमी होणं जर आज आपण बघितलं की एक दहा पंधरा वर्षापूर्वीची जर आपण एक सेन्सेस पाहिला तर त्यावेळेस आपला माता मृत्यू जो दर होता तो म्हणजे दोनशे असा वगैरे होता म्हणजे जास्त पण आता दोन हजार वीसचं सेन्सस जर आपण बघितलं तर तो, तो सत्त्याण्णव पर वन लॅक लाईव्ह बर्थ की म्हणजे म्हणजे एक लाख जिवंत मुलांच्यामध्ये सत्त्याण्णव एवढं इतकं कमी झालेलं आहे दोन हजार तीसमध्ये आपल्याला जर आपण एच जी डी गोल म्हणतो सस्टेनेबल गोल द दे डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये तर तो सर्व देशामध्ये तो सत्तरच्या खाली यायला पाहिजे आपल्याकडे पण सत्तरच्या खाली यायला पाहिजे पण आपल्याकडे काही असे राज्य आहेत की केरळ आहे की त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात आलेला आहे म्हणजे तीस इतका आहे महाराष्ट्र आहे त्याच्या तेलंगणा आहे है, हैदराबाद म्हणजे अशा काही ठिकाणी की खरंच म्हणजे या सगळ्या सुविधांचा फायदा होऊन जो माता मृत्यू दर जो कमी व्हायला पाहिजे तो तो कमी होतो त्याच्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि भारत देश हा जगामध्ये यांनी आप ही सुरुवात केली हे कौतुकास्पद आहे नक्कीच मॅडम खूप छान तुम्ही माहिती दिलीत की भारतासारखा देश ज्यांनी ही सुरुवात केली आणि याचा नक्कीच आपल्याला परिणाम दिसतायत की जेणेकरून हे माता मृत्यूंचं होणारं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस घटत चालले आणि मला खात्री आहे की हा दिवस तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याची जर आपण योग्य प्रकारे नोंद घेतली आणि त्याच्यातल्या होणाऱ्या परिणामांचा विचार केला काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर नक्कीच माता मृत्यूंचं प्रमाण हे नक्कीच कमी व्हायला मदत होईल आता याच अनुषंगाने मॅडम मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आत्ता म्हणालात की आपण हा दिवस साजरा करताना पूर्व किंवा प्रसूतीच्या काळात मध्ये आणि नंतर अशा तिन्ही टप्प्यांवर एका सखीचा विचार करत असतो बरोबर तर याच्यात मला विचारायचं आहे की प्रसूतीपूर्व या मातेने कुठली काळजी घेणं किंवा कोणत्या गोष्टींबाबत तिने लक्षात घेणं कुठल्या गोष्टी लक्षात घेणं हे आवश्यक आहे काय सांगाल कसं आहे की लग्न झाल्यानंतर आज जर आपण बघितलं की प्रेग्नन्सीचे म्हणजे गर्भधारणा होण्याचं जे वय आहे ते खूप वाढलेलं आहे म्हणजे त्याची काही कारणं आहेत शिक्षण आहे करिअर आहे किंवा म्हणजे बराच बदल झालेला आहे आहे आज आपण पाहिलं तर त्यामध्ये तो एक वय हा एक फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये उशिरा मातृत्व म्हणजे होत राहतं बऱ्याच ठिकाणी तर त्यामध्ये काय आहे की बऱ्याच मातेमध्ये म्हणजे आपल्याला जर समजा त्यांनी प्लॅन केलं की आपण प्रसूतीपूर्व म्हणजे गर्भधारण्यापूर्व जर त्यांना काही आजार असतील तर त्याच्या जर समजा टेस्ट केल्या समजा घरामध्ये डायबिटीजचा आजार आहे कुणाला तर ते डायबिटीस कंट्रोलमध्ये यायला पाहिजे जर समजा ते मधुमेह जर कंट्रोलमध्ये नाही आला तर मग त्याच्यामध्ये मुलामध्ये व्यंगत्व उत्पन्न होतं त्याच्यानंतर जर समजा त्यांना कुठला अंगात रक्तामध्ये लोह कमी आहे ॲनिमिया आहे किंवा घरामध्ये जर एखाद्या ह्याच्यामध्ये व्यंग मुलं जर समजा गुणसूत्रामध्ये जेनेटिक्समध्ये प्रॉब्लेम असेल तर अशा सगळ्यांना आता आपण गर्भधारणा झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा त्याची हिस्ट्री घेऊन आपण अगोदरच ते आपल्या म्हणजे आईवडिलांना म्हणजे जे होणारे आईवडील आहेत तर त्यांच्या सगळ्या तपासण्या करून ते आपण व्यवस्थितपणे प्रसुतीपूर्व त्यांना काउन्सिलिंग करून हे आपण त्यांना सांगू शकतो आणि त्याप्रमाणे होतं उदाहरणादाखल समजा मधुमेहाची एखादी स्त्री आहे आणि तिला खूप शुगर आहे आणि ती जर समजा आपण कंट्रोल न करता गर्भधारणा झाली तर मग त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढतात तर आपण काय केलं पाहिजे की त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे त्यांचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून की ते सगळं नॉर्मल आलं आणि मग गर्भधारणा प्लॅन करून केली तर मग मात्र कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस कमी आहेत हे एक असं एक उदाहरण तुम्हाला दिलं आणि ते अतिशय महत्वाचं आहे मला असं वाटतं आणि याच अनुषंगाने हा पण प्रश्न आहे की प्रसूतीपूर्व नावनोंदणी करणं हे किती आवश्यक आहे आणि याचं प्रमाण आपल्याकडे किती प्रमाणात दिसतं काय सांगाल कसं आहे की जेव्हा आपण म्हणतो की आपल्या स्त्रियांचा जो हेल्थ इंडिकेटर म्हणतो आपण हेल्थ इंडिकेटर म्हणतो हे की हे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किंवा माता मृत्यू दर हा कमी होणं हा देशाचा समाजाचा आणि स्त्रियांच्या आरोग्याचा एक चांगला इंडिकेटर आहे तर तो कमी होण्यासाठी आपल्याला ह्या जे गर्भधारणा आहेत आणि त्यातला जो संक्रमित काळ आहे नऊ महिन्याचा आणि मग त्याच्यानंतरचे डिलिव्हरीचा काळ हा सगळा जर आपण डॉक्टरांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितपणे जर केला तर मग मात्र आपल्याला कॉम्प्लिकेशन्स हे टाळता येतात म्हणजे त्याच्यामध्ये जर काही आजार आहेत तर ते आजार आपल्याला त्याच्या अगोदरच कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेता येते तर हे करण्यासाठी मला सर्वांना विनंती करून सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपण नोंदणी केली पाहिजे आणि त्या नोंदणीमुळे आपल्याला म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये जर आज आपण बघितलं तर कसं आहे की आम्ही हे जे नऊ महिने आहे ना तीन मध्ये करतो म्हणजे पहिले बारा आठवडे एका ट्रायमेस्टरमध्ये असतात मग पुढचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने असे तर त्याच्यामध्ये नोंदणी केल्यामुळं की या सगळ्या म्हणजे प्रसूती का म्हणजे गर्भधारणेच्या काळामध्ये जर जे जे काही गुंतागुंतीचे आजार आहेत उदाहरणादाखल ब्लड प्रेशर वाढणं किंवा खूप ब्लड प्रेशर वाढणं किंवा मधुमेहाचं वाढणं किंवा लोह रक्त कमी होणं तर ह्या सगळ्यांना आपण निदान करून आपण त्यांच्यामध्ये तात्काळ आपण त्याची उपाययोजना करू शकतो नक्कीच मला वाटतं ह्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तर तो आपण घेऊया आपल्याला पुण्याहून प्रश्न आहेत किशोर पडाळ नमस्कार किशोरजी नमस्कार 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 सर आपला प्रश्न विचारा प्रश्न लागला लागला येतोय प्रश्न विचारा हॅलो प्रश्न विचारा आपला हॅलो हॅलो प्रश्न विचारा हॅलो किशोर हो येतोय प्रश्न सलग विचारा हा माझा आवाज येतोय हो हो येतोय हा माझा प्रश्न असा आहे की आपण हॅलो माझा प्रश्न हो येतो बोला की आपण सुरक्षित मातृत्व दिन म्हणून म्हणतो पण ह्याचा प्रस प्रचार प्रसार म्हणजे महिलांमध्ये जास्त केलाच जात नाही कुठं अक्षरशः आनंदाची घटना असते ती पण त्याच्यासाठी आपण तिची योग्य साधनच वापरली जात नाही याच्यावर किती जागृती केली पाहिजे आता काही चर्चेनंतर मी एका वैद्यकीय डॉक्टर हे ऐकत होतो तर त्यांनी सांगितलं की मेंदूचा सा विकास साधारण पाचव्या सहाव्या महिन्यात सुरू होतो त्याच्याबद्दल बरं बरं आपला साधारण हा प्रश्न आपण मॅडम कडे उत्तर मागूया त्यांचा प्रश्न हा आहे की खरंच जागृती होणं हे आवश्यक आहे अतिशय महत्वाचा आणि अतिशय चांगला प्रश्न आहे खर तर समाजामध्ये याची जागृती होणं फार गरजेचं आहे जोपर्यंत समाजामध्ये खालच्या तळागाळामध्ये की म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये पण याची जागृती झाली तरच मग ते दवाखान्यामध्ये येतील आणि आता मला असं वाटतं की बरेच सरकारी उपक्रम आहेत आशा वर्कर्स आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं ह्याचा बऱ्यापैकी प्रचार होतो आणि बऱ्याच वेळेस असे प्रोग्राम्स असतात आणि त्यामध्ये सुद्धा मग याच्यामध्ये याचा होतो पण मला असं वाटतं की आणखीन याच्यामध्ये जागृती होणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्यांनी तात्काळ डॉक्टरकडे जायला पाहिजे आता दुसरा सरांचा जो मुद्दा आहे की त्याच्यामध्ये बाळाच्या मेंदूची तर प पहिले बाळाचे हजार दिवस यासाठी आम्ही आत्ताच महिला व बालकल्याण याच्यामध्ये एक फार चांगला एक प्रोग्राम केला आणि तो मला वाटतं पुढा म्हणजे याच कुठल्या तरी टी व्ही चॅनलवर तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महिला बालकल्याणमध्ये आम्ही याच्यात सांगितलं किंवा पहिले म्हणजे गर्भधारणा झालेले नऊ महिने आणि त्याच्यानंतरचे समजा तिसऱ्या वर्षापर्यंत तर याच्यामध्ये जी बाळाची शारीरिक बौद्धिक आणि त्याची भावनिक वाढ होते तर ती महत्वाची आहे आणि निश्चितच पाच ते सहा महिन्यामध्ये मेंदूची वाढ होते सातव्या महिन्यामध्ये बाळाचा मेंदू हा अडल्ट मेंदू सारखा होतो पण पहिल्या तीन वर्षामध्ये म्हणजे पहिल्या एक दीड वर्षामध्ये त्याच्या मोटार स्किल्स डेव्हलप होतात म्हणजे ते रांगणं चालणं हे करणं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये ते बोलायला शिकतं आणि त्याच्यानंतर त्याचे सिग्नल्स जे आहेत किंवा कला डेव्हलप होणं तर ते होतं आणि याच्या जागृतीसाठी आताच आम्ही एक असा चांगला प्रोग्राम केलेला आहे तो आय सी डी एस महाराष्ट्र त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावरती तो आहे त्याची लिंक आहे आणि त्याची पण बरीचशी जागृती झालेली आहे मला वाटतं आणि तुम्ही म्हणलात तसं की असे जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात हो हाच विषय आहे या विषयावर मॅडम आपल्याला असंच मार्गदर्शन पुढे करत राहणार आहेत पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण मात्र कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतोय पाहत रहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आजचा दिवस आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि याच दिवसाबद्दल आपण जाणून घेतोय बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रख्यात स्त्री तज्ञ डॉक्टर राजश्री कटके मॅडम आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की स्त्री गरोदर राहिल्यानंतर तुम्ही हा जो नऊ महिन्याचा कालावधी आहे हा तीन टप्प्यामध्ये त्याची विभागणी करता तर या नऊ महिन्याच्या कालावधीत स्त्रीने नेमकी कशी काळजी स्वतःची घेणं आवश्यक आहे काय सांगाल याविषयी बघा आता हे तीन आपण महिन्याच्या ह्याच्यामध्ये घेऊत आठवड्यापेक्षा म्हणजे ते समजायला सोपं जाईल तर पहिले तीन महिने प्रेग्नन्सी झाल्यानंतर की गर्भधारणेमध्ये की आईला उलट्या होणं त्याच्यानंतर मग तिला थोडंसं मळमळ होणं तर हे साहजिक आहे थोडंसं तर त्यामुळे ती काय फारसं जेवण वगैरे घेत नाही पण बऱ्याच वेळेस काय होतं की मग नंतर ती सवय झाल्यानंतर मग कमी उलट्या होण्याचे प्रमाण होतात त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपण पाणी न घेता जर समजा आपण कोरडे काही बिस्किट किंवा काही जर समजा घेतलं की त्याच्यामुळे ती मळमळ होणे पण कमी होतं खूप जास्त उलट्या व्हायला लागल्या तर डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यासाठी औषधं वगैरे घ्यायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण लोहयुक्त गोळ्या देत नाहीये कारण कसं आहे त्याच्याने पण जास्त मळमळ होते त्याच्यामुळे फक्त बाळाच्या वाढीसाठी फोलिक एसिड जे आहे ते आपण पाच मिलीग्रॅमचं आपण सकाळ संध्याकाळ किंवा असं आपण देतो बऱ्याच महिलांना कसं असतं की, की पीसीओसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे हार्मोन्स जर समजा कमी असतील प्रोजेस्ट्रॉन वगैरे तर त्याची आपण ती औषधं देतो तर हा झाला तीन महिन्याचा तीन महिन्याचा काळ हा फार महत्वाचा असतो कारण या काळामध्ये बाळाची जी आहे ती पूर्ण जी एक अशी वाढ असते आम्ही एम्रॉलॉजिकली म्हणतो तो तो म्हणजे मेंदूची वाढ स्केलेटनची वाढ ह्याची ती वाढ तशी सुरुवात व्हायला सुरुवात होते ती मग त्यानंतर याच काळामध्ये नोंदणी करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या नोंदणीमध्ये जर आपण जर बघितलं तर नोंदणी केल्यानंतर की तिची सर्वप्रथम आपण हिमोग्लोबिन म्हणतो ती रक्ताची तपासणी त्याच्यामध्ये आपण करतो लघवीची तपासणी करणं फार गरजेचं आहे त्या लघवीमध्ये शुगर आहे का त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अल्बमिन प्रथिना आहे का ते बघणं फार गरजेचं आहे टिटॅनसचे इंजेक्शन्स धनुर्वाताचे दोन म्हणजे दोन आपण देतो प्रेग्नन्सीमध्ये तर पहिलं आपण जेव्हा ते येईल तेव्हा देणं फार गरजेचं आहे त्यानंतर एक आपण एच आय व्ही एचबीसी जी सिफिलिस अशा ज्या टेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये इन्फेक्शनचा ज्या धोका असतो ते काढण्यासाठी आपण त्या इन्फेक्शनच्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत तर त्या आपण करून घेऊ शकतो तर जेव्हा नोंदणी होते तेव्हा एक प्रकारचं असं एक पुस्तक तयार होतं किंवा त्याला आपण एएनसी कार्ड म्हणतो अँटीनेटल म्हणजे तर त्या ह्याच्यामध्ये सगळी नोंद असते डेट वाईज आणि तिच्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर म्हणजे तिचं नाव ती तारीख तिचं वजन तिची उंची आणि मग त्याच्यानंतर मग किती वाढ झालेली आहे बाळाची असं आपण नऊ महिन्यापर्यंत ते नेतो म्हणजे आपल्याला कळतं की बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही आईचं वजन व्यवस्थित होतं की नाही तर आईचं जर वजन बघायचं असेल तर आपण अकरा ते पूर्ण नऊ महिन्यामध्ये अकरा ते बारा किलो व्हायला पाहिजे तर पहिल्या तीन महिन्यामध्ये एक दोन किलो असतं नंतरच्या तीन महिन्यामध्ये चार पाच आणि शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या तीन महिन्यामध्ये ते एक चार एक किलो असं एक अंदाजे अकरा ते बारा किलो असायला पाहिजे तर याच्यामध्ये एक लक्षात येतं जर समजा आईचं वजन जर समजा कमी होत असेल तर याचा अर्थ काय आहे ते, ते आपण बघितलं पाहिजे आहारात प्रॉब्लेम आहे का किंवा वजन बाळाचं वजन वाढत नाही का ते आपण पाहिलं पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये जर समजा त्याच काळामध्ये जर खूप वजन वाढत असेल तर ते पण धोक्याचं आहे मग त्याच्यामध्ये शुगर आहे डायबिटीस आहे का अंगावर सूज आलेली आहे का ते हे बघणं फार गरजेचं आहे तर हे झाले आपले तीन महिन्यामध्ये जेव्हा आलं तेव्हा आपण हे सगळं करून घ्यायचं दुसऱ्या तीन महिन्यामध्ये जेव्हा आपण बारा आठवड्यानंतर ते येते तर सेकंड मध्ये बाळाची वाढ होणं फार गरजेचं आहे कसं आहे आईच्या वाढेमध्ये बाळ आई आई हे बाळ आपल्या ह्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये हे पोसत असते बरोबर हां म्हणजे असं आहे ते त्याच्यामुळे तिचं आरोग्य फार महत्वाचं आहे तर तिचा आहार खूप चांगला असला पाहिजे तो संतुलित आहार असला पाहिजे तर त्या आहारामध्ये प्रथिनेचं प्रमाण त्याच्यानंतर पालेभाज्या आवश्यक असलेलं फॅट फा, जीवनसत्व असं आपण आता आहारामध्ये आपण नंतर बोलूच त्याच्यामध्ये no, आणि तो घेणं आणि लोहयुक्त गोळ्या फार महत्त्वाच्या आहेत जर आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच अंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के व्हेजिटेरियन सोर्स असतो म्हणजे ते नॉनव्हेज घेत नाहीत आणि त्याच्यामध्ये मग आपली शिजवण्याची पालीभाज्या शिजवण्याची पद्धत पण त्याच्यामध्ये खूप उकळल्यामुळं वगैरे ते आयन कमी होऊन जातं तर म्हणून पण आपण लोहयुक्त आपण बऱ्याच अॅनिमियाचं प्रमाण जास्त आहे म्हणून तर आपण म्हणतो की अॅनिमियायुक्त भारत आता हा आपला हेच आहे उपक्रमच आहे तर त्यामध्ये लोहच्या ज्या गोळ्या आहेत त्या आज सरकारी दवाखान्यामध्ये लोह आणि फोलिक ऍसिड तर त्याला एएनसी पॅक म्हणतो त्या, त्या आपण त्या त्या तिने घेतल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या कॅल्शियमच्या गोळ्या पण तिला द्यायला पाहिजेत कारण त्याच्यामध्ये हाडाची झीज होत राहते कॅल्शियम बाळाच्या वाढीसाठी पण महत्वाचं असतं या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात पण सोनोग्राफीचं अत्यंत महत्व आहे कारण सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की बाळ गर्भाशयामध्ये आहे की गर्भाशयाच्या बाहेर आहे चुकून पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भाशयाच्या बाहेर गर्भनलिकेमध्ये बाळ असेल तर ती इमर्जन्सी होऊ शकते ते धोकादायक आहे तर त्याच्यामुळे नंबर किती आहेत बाळाचे ते पण समजले जातात किंवा जुळे आहेत तिळे आहेत त्याच्यामध्ये वर खाली आहे का वर वरती आहे ते पण महत्वाचं आहे जर समजा वर खूप खाली असेल आणि ती तशीच राहिली नऊ महिने तर ती पण एक जोखमीची गुंतागुंतीची गर्भधारणा असते तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग बाळाची वाढ होते का आपल्याला म्हणजे दुसऱ्या ट्रायमेस्टर तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये बाळाची वाढ होते का नाही ती आपल्याला सोनोग्राफी डॉपलर याच्यामध्ये लक्षात येतं जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या गर्भधारणेमध्ये बाळाची वाढ कमी जास्त प्रमाणात होते तर त्याच्यामुळे मी आता हाच प्रश्न तुम्हाला हो। विचारणार होते की या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्या असे जोखमीचे किंवा धोके सखीला हो। संभवू शकतात की ज्याच्याकडे तिने दुर्लक्ष करता कामा नये आणि वैद्यकीय सल्ला घेणं त्या बाबतीत आवश्यक आहे तर ता अशा कुठल्या घटना घडू शकतात काय सांगा हो। अशा खूप आहेत एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या अंगामध्ये लोह कमी होणं त्याला आपण ॲनिमिया म्हणतो आणि याच्यामध्ये जर रक्तामध्ये लोहचं प्रमाण हिमोग्लोबिनचं जर कमी झालं साधारण ते बारा पर्यंत असलं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये जरा कमी असतं ते दहा ते बारापर्यंत ठीक आहे पण जर समजा दहाच्या आत जर समजा खाली गेलं तर ते मात्र अॅनिमिया आपण कन्सिडर करतो म्हणजे दहा दहा ते आठ म्हणजे माईल्ड आठ ते सहा मॉडरेट आणि सहाच्या खाली मग तीव्र प्रकारचं तर असं असेल तर एक तर आपण प्रेग्नन्सीमध्ये ते होऊ नये किंवा त्याची जी कमी प्रमाणात असलेलं त्याच्यासाठी आपण प्रोफेलॅक्टिक पण ह्या लोहयुक्त गोळ्या देतो पण हा जर अॅनिमियाचा आजार असेल तर त्याची डिग्री त्याची मात्रा तपासून प्रमाण तपासून त्याप्रमाणे आपण गोळ्या किंवा औषधं देणं तिच्या आहारामध्ये तसे बदल करणं जर लोहयुक्त जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पालक आहे हिरव्या पालाभाज्या आहेत खजूर आहे खिसमिस आहे त्याच्यानंतर अंडी आहेत मटन जे खातात ते आहे चिकन आहे तर हा सगळा एक सोर्स आहे की त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आहे गूळ आहे शेंगदाणे आहेत त्यानंतर आपलं हे नाचणी आहे बाजरी आहे तर या डाळी आहेत तर ह्यामध्ये प्रथिने आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि जे सीझनमध्ये फळं आहेत ती फळं त्या घेऊ शकतात म्हणजे जर गर्भ गरोदर स्त्रियांचं जर आपण जेवणाचं जर ताट बघितलं तर त्या ताटामध्ये त्याच्यामध्ये पोळी भाजी डाळ भात पालेभाज्या एखादं फळ आणि एखादा ग्लास दूध दही असं ते असलं पाहिजे आणि नॉन व्हेजेटेल हा संतुलित आहार असला पाहिजे जेणेकरून जे तिची वाढ होईल आणि तिच्या वाढेनंतर ती बाळाला पोसेल आणि ते बाळाचं आता पिक्चरमध्ये दाखवल्यासारखं अशा पद्धतीने ते सगळं असलं पाहिजे आणि ते आपण घेतलं पाहिजे आवडी निवडी त्याच्यामध्ये जास्त न घालता जे शरीराला आवश्यक आहे ते आपण घेतलं पाहिजे नक्कीच ना छान मॅडम आपल्याला फोन येतोय शिवानंद वसदार आपल्याला निपाणीहून नमस्कार शिवानंद जी नमस्कार पत्रकार शिवानंद वस बोलतो निपाणी बोला बोला आणि माझा प्रश्न असा आहे त्या पूर्वीच्या काळी जे महिला प्रसुतीसाठी सगळे म्हणजे ग्रामीण भाग असून किंवा कुठे नॉर्मल व्हायचं वगैरे सुलभ प्रसुती व्हायची पण आजच्या सध्याच्या काळामध्ये सिजरीन वगैरे व्हायची परिस्थिती झालेली आहे मग मोठ्या सिटीमध्ये कसे हॉस्पिटल किंवा सर्व सुविधा वगैरे असतात त्याच्यामुळे काय टेन्शन होत नाही पण काही ग्रामीण भागामध्ये जे वय कमी वय असते त्याचे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे शिजरीन करावं लागतो मग तशा महिलांना मात्र तो चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल आणि त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे काय केली पाहिजे तुम्ही तशा लोकांना काय सांगाल असे माझी प्रश्न आहे बघा प्रश्न समजला नमस्कार सर आ, आ, मला खूप चांगली जाणीव आहे की म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि समजा खूप असं ट्रायबल एरियामध्ये वगैरे तर आता आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये पी एस सीज असतात सबसेंटर्स असतात आणि त्याच्यामध्ये आशा वर्कर्स ए एन एम आहेत आता त्या आपण हंड्रेड पर्सेंट नोंदणी याच्यामागे आपण जास्त आहोत तर त्या घरी ती घरी घरी जाऊन त्या नोंदणी करतात आणि त्याचं एक नोंदणी पत्र तयार होतं आणि त्या हिस्ट्री घेतात म्हणजे म्हणजे त्या जेव्हा त्या पी एस सीला आल्यानंतर आणि त्या डॉक्टरकडून त्या तपासल्या जातात पण त्याच काळामध्ये जर समजा नॉर्मल नसेल आणि तिला गुंतागुंत असेल समजा मधुमेह असेल ब्लड प्रेशर वाढला असेल लोह हो ॲनिमिया असेल किंवा आणखीन काही का बाळ आडवं असेल त्याच्यामध्ये किंवा तिळे बाळ असतील जुळे असतील तर किंवा इन्फेक्शन असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये तिशी तिची नोंदणी आपल्याला करता येते आणि मग तिथून त्या त्या चांगल्या रुरल हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला त्यांना नेता येते आणि आज आपल्याकडे बघितलं तर अँब्युलन्सची सेवा पण चांगली आहे आणि तिथे प्रत्येक रेफरल युनिट मध्ये आता म्हणजे तशा गाईडलाईन्स आहेत आणि त्या पद्धतीने म्हणजे आपल्याकडे उपक्रम आहे आणि तो चालू पण आहे आणि म्हणून आपला जो मृत्यू दर आहे मातेचा तर तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे मगाशी म्हणल्याप्रमाणे की प्रसुतीपूर्व नावनोंदणी केलेली असेल तर आपण योग्य प्रकारे या सगळ्या आणि हे नामनोंदणी होण्यासाठी पण आपण बरेच म्हणजे उपक्रम आहेत म्हणजे त्याच्या योजना पण आहेत सरकारी हॉस्पिटल्स मध्ये आपण याबद्दल पण जाणून घेऊया पण मगाशी तुम्ही आम्हाला सांगत होता की जसा अनेमियाचा धोका संभवतो तर असे अजून कुठले धोके या साधारण नऊ महिन्याच्या कालावधीत येऊ शकतात आणि याविषयी कसं आपण भान ठेवलं पाहिजे दुसरा महत्वाचा म्हणजे ब्लड प्रेशर किंवा त्याला रक्तदाब म्हणतो आपण आता हा रक्तदाब जर बघितलं तर जनरली आपल्याला एकशे वीस ते ऐंशी किंवा एकशे दहा ते ऐंशी सत्तर अशा मध्ये आता असला पाहिजे पण जर समजा तो एकशे तीस नव्वद किंवा आणखीन वाढत जाईल तर त्याच्यामध्ये आम्ही एकशे तेवीस तीस नव्वद वरच एकशे तीस खालचा नव्वद तर ह्याच्यासाठी आपण ते, ते माइल्ड म्हणतो त्याच्यानंतर मग खालचं जर समजा शंभर झाला असा एकशे चाळीस शंभर किंवा अजून वाढत असेल तर मग याच्यामध्ये तशी विभागणी करून आपण त्यांना तज्ज्ञ डॉक्टरकडून म्हणजे करून, करून मेडिसिनच्या डॉक्टरकडून आपण त्यांना किंवा आपण स्त्रीरोग तज्ज्ञ हे आपण त्यांना गोळ्या सुरू करू शकतो ब्लड प्रेशरच्या त्यांनी त्यांच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे त्याच्यानंतर थोडा आराम केला पाहिजे तोही महत्वाचा आहे आणि तसंच त्यांनी म्हणजे चालणं करणं असं म्हणजे नुसतंच बसून राहणं ते योग्य नाहीये पण त्याच्यामध्ये ती काळजी घ्यायला पाहिजे आता आपण ही काळजी का घेतली पाहिजे कारण जर समजा ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर ते खूप वाढत गेलं आणि त्याला जर ट्रीटमेंट नाही दिली तर पुढे आकडी येऊ शकते त्याला आपण म्हणतो कन्व्हर्जन्स म्हणजे त्याला आपण एकलामशिया म्हणतो किंवा जर समजा खूप जास्त वाढलं आणि ते जर समजा आपण अगोदरपासून कंट्रोलमध्ये नाही झालं तर डिलिव्हरीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव होऊ शकतो तिला झटके येऊ शकतात त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये पाणी भरलं जातं मेंदूमध्ये रक्तस्राव होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो जर आपण वेळेवर नोंदणी केली वेळेवर त्याचं निदान केलं आणि वेळेवर उपचार घेतलं तर ते इतकं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आणि नक्कीच आता यालाच जोडून पुढचा अजून एक प्रश्न आहे की साधारण जे मृत्यू होतात या सगळ्या परिस्थितीमध्ये वेग हो। तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत तर ती नेमकी काय असू शकतात काय हो तर त्याच्यामध्ये महत्वाचे का कारणं आहेत त्याच्यामध्ये रक्तस्राव हा महत्वाचा आहे तर रक्तस्राव हा एकतर म्हणजे गर्भ म्हणजे प्रसुतीपूर्व म्हणजे बाळ पोटात असताना तर ती त्यावेळेस पण रक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला अँटीपार्टम हेमरेज म्हणतो आणि हा जो रक्तस्राव होतो कधी कधी वर खाली असल्यामुळे ती सुटली की होतं आणि कधी कधी हा ब्लड प्रेशरचा खूप त्रास असेल तर त्याच्यामध्ये ती व जी वर आहे ते लवकर सुटते आणि त्याच्यामधून खूप रक्तस्राव होतो किंवा आणखीन दुसरी काही कारण असतील तिला आजार असतील तर त्याने रक्तस्राव तर रक्तस्राव हा हा झाला प्रसुतीपूर्व पण प्रसुतीमध्ये जो होणारा रक्तस्राव असतो तो मात्र फार कठीण जातो याच्यामध्ये कितीही म्हणजे आज प्रगत आहे तंत्रज्ञान त्याच्यामुळे आपण बऱ्याच रक्तस्राव होणाऱ्या ह्या मातेंना आपण त्याच्यामध्ये त्यांना जीवन मिळालेलं आहे म्हणजे निसर्गाचं हे एक मोठं वरदान आहे की प्रत्येक स्त्री जेव्हा ती डिलिव्हरीमध्ये जाते तेव्हा बाळ जन्मल्यानंतर ती वर सुटते तर ती वर सुटल्यानंतर तिथे रक्तस्त्राव होतो पण तो रक्तस्राव हा तिच्या ज्या गर्भाशयातल्या पेशी आहेत त्या आकुंचन पाळ पावल्यामुळे त्या रक्तवाहिन्या तिथल्या बंद होतात आणि मग तो रक्तस्राव थांबतो जर हे निसर्गाची किमिया झाली नसती तर आज आपण बघितलं असतं की प्रत्येक स्त्री हे रक्तस्रावामध्येच गेली असती तर त्यामुळे आपल्याला ह्याची कारणं शोधणं फार गरजेचं आहे हे गरोदरपणामध्ये काही कारणं आहेत आणि डिलिव्हरीमध्ये जर आपण बघितलं बाळ खूप मोठं असेल रक्तस्राव होत असेल ब्लड प्रेशर वाढलेलं असेल त्यांना किंवा डायबिटीसचे असतील आजार किंवा त्याच्यामध्ये खूप जुळे तिळे असतील तर त्यामध्ये कधी कधी रक्तामध्ये दोष असतो पण ब्लड प्रेशरमध्ये बऱ्याच वेळेस रक्तस्राव होण्याचे चान्सेस आहेत तर त्यामुळे त्या अशा लोकांची जी डिलिव्हरी आहे ते चांगल्या हॉस्पिटल्समध्ये चांगल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जिथं रक्ताची अवेलेबिलिटी आहे जिथं ब्लड प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे जिथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत जिथे आपल्याला इमिजिएटली मोठ्या ह्याच्यामध्ये समजा मेडिकल कॉलेज लागलं ला, किंवा सिव्हिल हॉस्पिटल झालं तिथे आपण त्यांना पाठवू शकतो तर अशा ठिकाणी त्यांच्या ह्या जोखमीच्या आणि गुंतागुंतींच्या शस्त्रक्रिया करणारी आवश्यक असलेल्या अशा ठिकाणी त्यांनी ते गेलं पाहिजे तर हा झाला रक्तस्रावाचा प्रश्न मला वाटतं आणि अजूनही असे काही धोके आहेत ते आपण बोलणारच आहोत पण इथे वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आज हा महत्त्वाचा दिवस आहे आणि याच अनुषंगानं आपण या विषयाची निवड केली आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजश्री कटके पूर्वी मॅडम आपण या गरोदरपणाच्या काळात निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल आणि या जोखमींबद्दल बोलत होतो जिथे माता मृत्यूंचं प्रमाण होऊ शकतं तर याबाबत आपण अजून काय मार्गदर्शन कराल त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरा आजार जो आहे आता खूप बळावतो हो आहे तो मधुमेह किंवा डायबिटीज आज आपण बघितलं की आपली जीवनशैली ही फार बैठी झालेली आहे वजन खूप वाढलेलं आहे खाण्याच्या पद्धती वेगळ्या झालेल्या आहेत फास्ट फूडकडे जास्त कल आहेत तळलेले पदार्थ या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्लड शुगर म्हणजे रक्तदाब होण्याचं प्रमाण जास्त आहे जर समजा रक्त नाही मधुमेह होण्याचं जर मधुमेह जर आपण बघितला तर अगोदरच असेल तर, तर प्रसुतीपूर्व त्याची तपासणी करून घ्या सगळं कंट्रोलमध्ये आल्यानंतर मग गर्भधारणा केली पाहिजे ह्याला प्लॅन प्रेग्नन्सी आपण म्हणतो पण जर समजा आपण प्रेग्नन्सी असताना जर समजा आपल्याला शुगर आली त्याच्यामध्ये किंवा मधुमेह झाला तर ते त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात एक तर म्हणजे प्रेग्नन्सीमुळे ज्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो आणि तिला मधुमेहाचा त्याच्यानंतर पण राहिलं तर तो आजार झाला असं आपण त्यांना म्हणतो तर शुगर जी आहे ती शुगर तपासून घेणं फार गरजेचं आहे तर शुगर आपण फास्टिंगमध्ये घ्यायची म्हणजे काही न खाता सकाळी आपण घेतलं पाहिजे त्याची तपासणी केली पाहिजे आणि जेवल्यानंतर दोन तासांनी आणि कधी कधी आम्ही मधुमेह आहे का नाही बघण्यासाठी ते ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो तर ती जर गरज असेल तर ते डॉक्टर तुमची ते करून घेतीलच त्याच्यामध्ये पण मधुमेह झाल्यानंतर जर समजा असेल तर खूप काही असं घाबरून जाण्याची गरज नाही आहे तर आपण आपल्या आहारामध्ये बदल केले पाहिजे जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजेत जर आहारामध्ये जर आपण बदल केले की शुगर कमी करणं किंवा त्याच्यामध्ये बटाटे भात असं सगळं थोडंसं कमी करून आपल्या म्हणजे आहार तज्ज्ञाकडून आणि व्यवस्थितपणे गोळ्या आणि आहाराने आपण ते कंट्रोलमध्ये आणू शकतो धोका इथेच होतो की जर समजा कंट्रोलमध्ये जर समजा नसेल तर मग मात्र कधी कधी बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि कधीकधी ते व्यंगत्व बाळामध्ये येऊ शकतं तर त्याची आपण सोनोग्राफीनी तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर नऊ महिन्यामध्ये याच्यामध्ये शुगर कंट्रोलमध्ये असेल तर बाळाच्या वाढेमध्ये काही फरक येत नाही पण जी डिलिव्हरी करताना मात्र आपण डेफिनेटली ही शुगर नियमित करून चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याची प्रसुती करून घेणं फार गरजेचं आहे कारण त्यानंतर मग शुगर कमी जास्त होणं किंवा कधी झटके येणं किंवा त्याच्याबरोबर ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होणं तर ह्या सगळ्या गोष्टी गुंतागुंती होतात तिसरा सगळ्यात महत्वाचा आहे की बाळाची जी पोजिशन असते <laughs> जनरली आपण म्हणतो की बाळ हे डोक्यानी असेल खाली आणि बा खालची जागा जर व्यवस्थित असेल तर मग मात्र नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे व्हायला काहीच त्रास होत नाही पण जर बाळ आडवं आहे म्हणजे डोकं एकीकडे पाय एकीकडे आहेत तर अशामध्ये फार डिफिकल्ट होतं नव्या महिन्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर तिसरं म्हणजे जर समजा बाळ पायाकडून असेल तर मग ते डॉक्टरांकडे तपासून घेऊन नव्या महिन्यामध्ये खालची जागा कशी आहे आईची आणि बाळ कुठल्या स्थितीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपण प्रसुती करत करून घेताना मग त्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ते करून घ्यावेत म्हणजे त्याच्या साठी घरी बसू नये असं मला म्हणायचं किंवा आम्ही ते दाईकडून करून घेतो घरीच करतो असं करू नये याच्यामुळे काय होतं की गर्भाशयाची पिशवी ताणत ताणत जाते आणि जर समजा तिला दोन तीन अगोदरच्या एका दोन मुलं असतील तर ती फाटू पण शकते अतिशय रक्तस्राव होतो आणि ते जीवनावर भेटू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण त्या बघितल्या पाहिजे चौथा जो ग्रुप आहे की त्याच्या याच्यावर बोलूया फक्त एक फोन येतो आपण आधी घेऊया विनया परब आपल्याला प्रश्न विचारतात विरारहून नमस्कार 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 जी नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार माझा प्रश्न असा आहे की गरोदरपणामध्ये आईला जर फिट्स येत असतील तर तिने कशी काळजी घ्यावी आणि मुलाला पण येऊ शकतात का बर बर असं नक्कीच मला वाटतं मला प्रश्न कळालेला आहे तर आपल्याला फिट कशामुळे येतात त्याची कारण शोधायला पाहिजेत की जर समजा ब्लड प्रेशरचा आणि फिटचा संबंध असेल तर मग तसा तो मी आत्ताच बोललेली आहे त्याच्यामध्ये आपण ती काळजी घेतली पाहिजे पण काही काही लोकांना अगोदरपासून काही ब्रेनमध्ये काही आजार असेल किंवा मिरकी येणं एपिलेप्सी अशाने जर फिट येत असतील तर आपल्याला त्याच्या गोळ्या आहेत काही गोळ्या त्याच्यामधल्या ज्या आहेत त्या गोळ्या पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याचे बाळावरती परिणाम होतात म्हणून त्या गोळ्या आपण टाळल्या पाहिजेत पण तज्ज्ञ डॉक्टरांकडे ते जाऊन कुठल्या गोळ्या सुटेबल आहेत आणि किती फिट्स येतात त्यांना तर याचं निदान करून आपण त्याच्यामध्ये आपण त्या गोळ्या हे करायला पाहिजेत आणि कधीही म्हणजे अशा वेळेस प्रेग्नन्सी करताना ज्या पहिल्या ज्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत तर ते फीट त्या गोळ्या आणि याचं सगळं करून प्रसूती गर्भधारणेपूर्वी आपण त्यांचं काउन्सलिंग करून आपण ते ठरवलं पाहिजे आणि मग तशा त्या चांगल्या गोळ्या सुरू करून मग मात्र त्यांना नऊ महिने आपण त्यांची प्रेग्नन्सी सुपरविजन केली पाहिजे की के ज्याच्यामध्ये मेडिसिनचे डॉक्टर्स असतात कधी लागलं तर न्यूरोफिजिशियन्स म्हणजे मेंदूच्या डॉक्टरांचं आणि स्त्रीरोगतज्ञ आणि अशा ह्याची डिलिव्हरी नेहमी मेडिकल कॉलेज किंवा कुठलं चांगलं हॉस्पिटल असेल की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची अवेलेबिलिटी आहे आयसी अवेलेबिलिटी आहे तिथे आपण ती केली पाहिजे आणि त्याला जोडूनच त्यांचं अजून बाळाला बाळाला याचा काही धोका शकतो म्हणजे जर समजा आईला असेल तर नाही की बाळालाच असलं पाहिजे त्याच्यामध्ये पण जर समजा इन केस समजा काही आजार समजा जेनेटिक काही असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत पण जनरली म्हणजे आईला जर फिट्स येत असतील तर जरुरी नाही की प्रत्येकच वेळेस बाळाला यायला पाहिजे किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे आईला जर फिट्स असतील तर जरुरी नाही की मुलांना पण तेच यायला पाहिजे ते असं तर त्याच्यामुळे घाबरून न जाता असे काही पेशंट असतील कसं आहे की आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे आणि त्या त्याप्रमाणे आपण आपली प्रेग्नन्सी ती प्लॅन केली पाहिजे आणि तसं आपण नऊ महिने आम्ही बऱ्याच अशा फिट्स येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची चांगली सुलभ हे केलेली आहे प्रसूती झालेली आहेत आणि त्यांना मुलं पण आहेत योग्य वेळेला वैद्यकीय सल्ला घेणं आणि तातडीने तिथे जाऊन जाऊन त्यांचं मार्गदर्शन करणे त्यांच्या सल्ल्यानुसार चालणं हे फार महत्व काय होतं की बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टी ह्या अंगावर काढल्या जातात कधी कधी ते लाचतात स्त्रिया सांगायला आणि त्याच्यामध्ये तो महत्वाचा वेळ निघून जातो आणि मग जी एक स्टेजमध्ये असलेली गोष्ट असते ती फार मोठी होते आणि मग नंतर मग कॉम्प्लिकेशन सोडावले जातात खरं आता आपण आपल्या पुन्हा मागच्या प्रश्नाकडे येऊया की या काळात जे माता मृत्यू होतात तर त्याच्या आपण कारण बघत होतो आता सगळ्यात आता चौथं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे इन्फेक्शन म्हणजे संसर्ग आता या संसर्गमध्ये एक आपण जर बघितलं तर ते जर बॉडीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल फिवर असेल येत असेल तिला आणि खूप जर इन्फेक्शन असेल तर सेप्सिस तर त्याच्यामध्ये खूप धोक्याची सूचना असते त्याच्यानंतर दुसरे इन्फेक्शन्स असे आहेत की जे एच आय व्ही सारखे इन्फेक्शन आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याच्यामध्ये ते औषधं देतो आपण जे म्हणजे एच आय व्हीची औषधं देतो आणि त्याच्यानंतर पण आपण प्रेग्नन्सी आणि मग डिलिव्हरी करतो डिलिव्हरी म्हणजे बाळाला आईकडून बाळाला एच आय व्हीचं संक्रमण होणे तर त्याच्यासाठी आपण औषधं देतो आपण ए आर टी सेंटरमध्ये आणि त्याच काळामध्ये तिचं सी डी फोर काउंट पण आपण करतो आणि याच्यामध्ये आपल्याला कळतं की म्हणजे ते किती प्रमाणात त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहे आणि मग एच आय व्हीचं इन्फेक्शन असेल तर औषधं देऊन हे सगळं वगैरे व्यवस्थित होतं पण जेव्हा तो बळावतो एड्सला म्हणजे त्याचं सगळीकडे डेऊन एड्सचा जो रोग निर्माण होतो तर त्याच्यामध्ये आणखीन जास्त काळजी घेऊन मग आपल्याला तिथे गोळ्या म्हणजे त्याच्या सुरू कराव्यात फर्स्ट एक फर्स्ट लाईन सेकंड लाईन असं करून त्याच्यामध्ये पण तिला इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेऊन तिचं आरोग्य सांभाळून तिचा आहार संतुलित ठेवून गोळ्या घेऊन त्याच्यावरही आपल्याला मात करता येतात त्याच्यामुळे ही जी चार महत्वाची जी आहे ती ही तीन चार कारण फार महत्वाची आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला हे म्हणजे आणि एक असं आहे की जर समजा बीपी सारखा असा आजार वगैरे जर असा खूप असेल आणि त्याच्यामध्ये रक्तस्राव अतिरिक्त होत असेल तर मग त्याच्यानंतर रक्त न गोठण्याचं एक कॉम्प्लिकेशन तयार होतं त्याला आम्ही डीआयसी म्हणतो आणि याच्यामध्ये रक्ताच्या गाठी होणं किंवा रक्तस्राव खूप होणं तर म्हणजे हे खूप जोखमीचं गुंतागुंतीचं आणि खूप अवघड काम आहे तर कुठलाही पेशंट अशा स्थितीत न जाण्यासाठी नोंदणी करून घ्या नियमित डॉक्टरांकडे जा इथे एक मला सांगावं असं वाटतं की कमीत कमी तुमच्या चार तरी तपासण्या व्हायला पाहिजे कुठल्या तपासण्या म्हणजे हा तर पहिल्यांदा तर डॉक्टरकडे नोंदणी केल्यानंतर आपण जाणं फार गरजेचं जा आहे आणि नऊ महिन्याच्या काळामध्ये तसं बघितलं तर महिन्याला एक एक तपासणी फार महत्वाची आहे त्यानंतर शेवटच्या तीन महिन्यामध्ये पंधरा दिवसाला एक एक पण शक्य नसतं तर म्हणून आपण डब्ल्यू एच ओ वगैरे असं असं म्हणतात जागतिक आरोग्य कमीत कमी तुम्हाला चार तरी तपासण्या असल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये जेव्हा ती आली तेव्हाची एक तपासणी म्हणजे हे डॉक्टरांकडून तपासून घेणं आणि त्याच्यानंतर मग दोन तपासण्या सेकंड दोन थर्ड प्रायमेस्टरमध्ये पण डिलिव्हरीच्या पंधरा दिवस एक महिना अगोदर तरी ते होणं अतिशय महत्त्वाचं आहे तर हे झालं डॉक्टरकडून तपासणं त्याच्यामध्ये जेव्हा ती येते आपल्याकडे तेव्हा आपल्याकडे तिचं वजन आणि उंची घेणं फार गरजेचं आहे वजन याच्यासाठी आहे की हे वजन वाढतं का नाही वाढतं ते आपल्याला बघून त्याच्यामध्ये आईचं महत्वाचं कळतं आणि बाळाची वाढ होते का नाही ते कळतं त्याच्यानंतर उंची फार महत्वाची आहे जर आपण बघितलं तर, तर आपल्याकडे आपण पाच फूट पाच एक पाच दोन आता काही उंचा म्हणजे मुली उंच मुली असतात पण त्याच्यामध्ये जर समजा एकशे पंचेचाळीस सेंटीमीटरच्या खाली असेल तर तिची जी जागा आहे खालची ती ती जागा ही कमी असते मग अशा वेळेस ती आल्याच नंतर की नव्या महिन्यामध्ये जर खालची जागा कमी असेल तर तिथं डिलिव्हरीचं न करता आपण सिजरेन सेक्शन करून मग त्याच्यामधले जे संभाव्य धोके आणि गुंतागुंतीचे आहेत ते आपण टाळू शकतो त्यानंतर रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्यानंतर लघवीमध्ये अल्बिमिन आणि शुगर बघणं ते फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपण एच आय व्ही ची टेस्ट एचबीएसीची टेस्ट त्याच्यानंतर एस सी म्हणजे असेल ते सिफिलिसची टेस्ट ती सुद्धा आपण ती करतो असं काही इन्फेक्शन आहेत की जे आपल्याला आल्यानंतर लगेच कळलं की मग आपण त्याची ट्रीटमेंट करून आपण करू ते सगळं करू शकतो आणि त्याच्यानंतर रक्तगट तपासणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे समजा तिचा आईचा निगेटिव्ह रक्तगट असेल तर मग ते पतीचा पण तपासून घ्यायला पाहिजे मग त्याच्यात आपल्याला लक्षात येतं किंवा की काही आपल्याला जर प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंत झाली तर आपण तशी ती ट्रीटमेंट देऊ शकतो त्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा ते बाळाचं वाढतो कशी होते ते बघायला पाहिजे त्याच्यामध्ये त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे समजा आता बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यामध्ये एकदम अशी वरती येते म्हणजे जिथं ह्याच्यामध्ये ह्याच्या खालच्या लेवलला आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर बेंबीच्या तिथं खालच्या ह्याला बावीस आठवड्याला हो होते त्याच्यानंतर वरच्या ह्याला चोवीस आठवडे होते त्याच्यानंतर आम्ही ते डिव्हाइड करतो म्हणजे एक एक वीक्स बोटाप्रमाणे आणि इथं जेव्हा जीपी स्टर्नला येतं तेव्हा ते थर्टी सिक्स वीक्स पर्यंत असतं त्यानंतर बाळ खाली येतं कारण जागा नसतो आणि मग खालचे फ्लँक्स असतात ते फुल होतात तर हे आपण हे डॉक्टर सगळं हे दरवेळेस हे तपासून तिला तो ट्रीटमेंट देतात पण त्याचबरोबर सोनोग्राफी आणि डॉप्लर याचं महत्व खूप आहे कारण याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की दर महिन्याला त्या बाळाची म्हणजे स्पेशली गुंतागुंताच्या ह्याच्यामध्ये mm. म्हणजे व्यंग काय आहे ते कळतं आणि बाकीचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे पण बाळाची वाढ होते का नाही ते बघतो आपण जर समजा आता खूप आईला हेपटेन्शन असेल आणि बाळाची वाढ होत नसेल तर त्याच्यामध्ये ते, ते बाळाची वाढ कमी दाखवतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एव्हन डॉप्लर जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बाळाला आईकडून बाळाला रक्त पुरवठा होतो का mm. तिच्या मेंदूला मेंदूला रक्त पुरवठा होतो का तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात आणि मग आपण त्या सगळ्या गोष्टी करून आपण त्याची ट्रीटमेंट आणि निदान करून त्यांना उपचार करतो नक्कीच मला वाटतं अतिशय लहान लहान गोष्टी होत्या पण मॅडम तुम्ही खूप योग्य आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप आहे पण आपण तिचा उपयोग करून घेणं हे सुद्धा त्याच वेळेला गरजेचं आहे या विषयावर मॅडमकडून असंच मार्गदर्शन आपण पुढे मिळवत राहणार आहोत पण वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतोय पाहत राहा सखी सह्याद्री पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलतो हो आहोत राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन या दिवसाबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर राजश्री कटके ब्रेकपूर्वी या नऊ महिन्याच्या स्त्रीनी कुठल्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे कशी तपासणी करून घेतली पाहिजे वैद्यकीय सल्ला किती महत्वाचा आहे या सगळ्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं मॅडम मी आता पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये स्त्रीनी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर याविषयी मार्गदर्शन हो जेव्हा गर्भधारणा होते पहिल्या तरी तीन दोन तीन पहिल्या तीन महिन्यामध्ये तर याची काळजी घ्यायला पाहिजे की बऱ्याच वेळेस काय होतं की ती मूड चेंज होतात त्याच्यानंतर हलकंसं जड झाल्यासारखं वाटतं खूप उलट्या होतात म्हणजे ज थोड्या थोड्या उलट्या आहेत तर मग ते स्वतः समजून घेऊन त्याच्यामध्ये बदल करून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर म्हणजे मी असं सांगू इच्छिते की बऱ्याच महिला शहरामध्ये ह्या धावत पळत जातात आता मुंबईसारख्या ठिकाणी जर बघितलं तर खूप जिथं खड्डे आहेत समजा आपल्याकडे तर तिथे जास्त जर्क न घेणं बाईकवर खूप स्पीडने न जाणं त्याच्यानंतर वजन अतिरिक्त उचलणं किंवा खूप उचलणं तर त्याची ती काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर बरेचसे आजार हे आपले खाण्यामधून आणि पाण्यामधून होतात त्याच्यामुळं पाणी चांगलं जिथं स्वच्छ आहे उकळलेलं आहे किंवा तुम्हाला वाटतं की तुमच्या घरचं पाणी आहे ते जरूर पाण्याची बाटली जे स्वच्छ आहे ते घेतलं पाहिजे त्याच्यामुळं ते आजार कमी होतात त्यानंतर आहारामध्ये जर बघितलं तर गरम आणि शिजलेलं आणि ताजं अन्न खाल्लं फार गरजेचं आहे पण आपल्याला बऱ्याच वेळेस मोह होतो आपण इथं जावं रस्त्यावर पाणीपुरी खावी पेटीस खावं हे करावं तर ते तिथं बघा निश्चित कारण बऱ्याच बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंटला मोह आणि त्यावेळेस खाण्याची जे तुम्हाला चांगलं हो वाटतं जे तुम्हाला हवं आहे ते खा पण ते खाणं हे हेल्दी असावं हो, आणि ते स्वच्छ हायजेनिक असावं हो, आणि त्याच्याने तुम्हाला आजार होऊ नये ह्या गोष्टी त्याच्यानंतर मग बाकी आणखीन अशा काळजी घ्यायला पाहिजेत की म्हणजे खूप सारे एक्झर्शन करायला नाही पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा बाळाची वाढ होत राहते तेव्हा तुम्हाला दुपारी कमीत कमी दुपारी दोन तास जर समजा तुम्हाला झोप मिळत असेल तर ते फार महत्वाचं आहे जर समजा नसेल तरी जितका वेळ तुम्हाला विश्रांती घेता येईल तितका वेळ ती तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे प्रेग्नन्सी ही निसर्गाने दिलेलं एक अमूल्य देणगी आहे मातृत्व आणि मला असं वाटतं की ते मातृत्व आपण जोपासलं पाहिजे आनंदून त्याचा स्वीकार केला पाहिजे कारण आईचं जसं आनंदी मन असतं तसंच ते आनंदी मन बाळामध्ये जातं म्हणजे बाळामध्ये आपण आज आपण बघितलं गर्भसंस्कार हा एक विषय आहे त्याच्यामध्ये आपण अगोदर पाहिलं की म्हणजे विज्ञानाने पण आता म्हणजे त्याचं त्याच्यावर शोध शोध आहे आणि सांगतात आपल्याकडे तर अभिमन्यूंनीच चक्रव्यू कसं ते आईच्या पोटामध्ये त्यांना ते पाहिलं होतं ते उदाहरण आहे आपल्याकडे पण काही काही जर समजा आपण म्युझिक ऐकलं त्या व्हायब्रेशननी ते बाळ हालत असतं असं तर चांगल्या गोष्टीचा प्रभाव हा निश्चित चांगला होतो त्याच्यामुळे तुमचे सगळे आवड जोपासा आनंदी रहा जे तुम्हाला चांगलं वाचता येतं ते तुम्ही चांगलं वाचून घ्या तुम्हाला जर काही चांगलं म्युझिक ऐकता येतं तर ते पण करा आणि तेच करू करत असताना मला असं वाटतं की कुटुंबाची एक फार मोठी जबाबदारी <laughs> आहे आईला होणाऱ्या <रहा> आईला <laughs> तिला आनंदी ठेवणं तिची काळजी घेणं तिच्या आहाराकडे लक्ष देणं हे सगळे कुटुंबाची मला वाटतं खूप गरज आहे आणि काळजी आहे त्यानंतर बऱ्याच वेळेस असे प्रश्न निर्माण प्रश्न विचारले जातात की मॅडम आम्ही चाललं पाहिजे का केलं काय पाहिजे का, का तर आपण ते नुसतं घरी बसू नये तर आपण हलके हलके व्यायाम केलं पाहिजे स्ट्रेचिंग केलं पाहिजे थोडेसे योगा केलं पाहिजे कमीत कमी चाललं पाहिजे नुसतं बसलं बसूनच राहिलं तर ते काही प्रेग्नन्सी हा काही आजार नाहीये तर त्याच्यामध्ये काळजी घेऊन आपण आपले व्यायाम करायला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं काय होतं चालल्या केल्यामुळं जे स्नायू आहेत ते स्नायू शिथिल होतात आणि त्यानंतर मग बाळाचे वाढ व्हायला मदत होते आणि डिलिव्हरीमध्ये खालची जागा स्नायू जॉईंट शिथिल झाले तर मग नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे पण बऱ्याच चान्सेस असतात त्याच्यामध्ये आणि रक्त पण गोठळण्याची प्रक्रिया कमी होते जर आपण खूप बसलं तर मग तिथलं रक्त ते गोठत राहतं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे कपडे वापरताना जरा सैल कपडे वापरले तर ते तुम्ही कम्फर्टेबली राहू शकता तर ते एक फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आणि आईनी बघितलं पाहिजे की म्हणजे बावीस आठवड्या नंतर म्हणजे जर समजा तिला जर ती अगोदरच माता झालेली असेल तर वीस आठवड्याला अठरा आठवड्याला तिला लक्षात येते की बाळ एक बाळाची किक आपण ज्याला म्हणतो किंवा बाळाने लात मारली असं तेव्हा आनंद होतो म्हणजे तो एकच क्षण आहे की कोणी लात मारल्यानंतर आई पण आनंदी होते आणि त्याच्यामध्ये तर अशा वेळेस कमीत कमी एका दिवसामध्ये म्हणजे बारा तासामध्ये कमीत कमी दहा ते बारा वेळेस चांगल्या पद्धतीने हे बाळ फिरलं पाहिजे आणि त्याचं तुम्ही घरामध्ये चार्ट करू शकता की जेव्हा बीपी असेल किंवा हे असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही सकाळपासून तुम्ही करा समजा सात वाजता आहे तर एकदा लात झाली तर एक, एक इथं असं अशी अशा रेषा मारून त्याच्यामध्ये मॉनिटर करू शकता आणि ते बघू शकता आणि वजन आणि याच्याबद्दल तर मग मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अतिशय महत्वाची थोडक्यात जाता जाता स्तनपानाचं महत्व पण समजून घेऊ स्तन अतिशय महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं संस्थात्मक प्रसुतीसाठी फार आपण फार महत्त्व देतो आणि त्यामुळे की नो शंभर टक्के नोंदणी शंभर टक्के डिलिव्हरी संस्थात्मक प्रस्तुती करणं याच्यासाठी आज म्हणजे याच्यासाठी आपल्या देशामध्ये फार भर दिली जाते आणि स्तनपान आईचं जे दूध आहे ते आम्रता समान असतं त्याच्यामुळं पहिले सहा महिने डिलिव्हरीनंतर लगेचच आपण सुरू करून त्यांना ते सहा महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देणं फार गरजेचं आहे की याच्यामुळे बाळाला आजार होत नाहीत इन्फेक्शन होत नाहीत त्यांच्या बुद्धीची वाढ होते भावनिक वाढ होते आणि बाळांचा सर्वांगीण विकास होतो आणि असे बाळे उत्तम हे केलं पाहिजे नक्कीच मला वाटतं खरं तर हा विषय इतका मोठा आहे आणि गुंतागुंतीचा आहे पण मी सांगते की त्याच्यामध्ये काय आहे की आणखीन विचारतात की स्तनपान केल्यानंतर फिगर खराब होते का तर ते अतिशय चुकीचं आहे उलट स्तनपान केल्यामुळं जे अतिरिक्त फॅट आहे ते निघून जात आणि चांगला चांगल्या पूर्वस्थितीमध्ये तो बांधा होतो तर त्याच्यामुळे खूप छान अतिशय योग्य प्रकारे मार्गदर्शन मॅडमने आपल्याला या विषयाबाबत केलेलं आहे आपण हा विषय कसा वाटला हे नेहमीप्रमाणे कळवू शकताच मॅडम तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकंच छान मार्गदर्शन सगळ्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह नमस्कार नमस्कार